लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मित्र पक्षाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाडळेपुऱ्यातल्या आजच्या या आयोजित केलेल्या सभेला उपस्थित असलेले आणि उद्या आपल्या सर्वांच्या सहकार्यातून देशाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले आपले उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शिवराव माळीक साहेब, डॉक्टर अभयजी तावरे, जयतीताई फाळके, श्रीमंतदादा रांजुर्ने, शौराजी फाळके, सुनील काटकर, राजेंद्र कचरे, राजूकाका भोसले, डॉक्टर होळ, ॲडव्होकेट पी सी भोसले, धर्मराज जगदाळे, जयवंतराव पवार, बाळासाहेबजी फाळके, गीतांजलीताई कदम, राहुलजी साबळे, गुलाबभाई बाल इनामदार, शरदजी भोसले, मकरंदजी भोसले, त्याचबरोबर भागातून आलेले सर्व कार्यकर्ते रंभो असतील, बाकीचे सर्व मंडळी उपस्थित बंधू भगिनीने माझ्या तरुण मित्रांना आज निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पेठ किनईच्या या चौकामध्ये यमाई देवीच्या आशीर्वादाने उद्या आता महाराष्ट्राचा आणि सातारा जिल्ह्याचा इतिहास रचण्याच्या संदर्भातून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आणि 2 वेळेला एक ऐतिहासिक मताने या असलेल्या लोकसभेमध्ये ज्यांना आपण विक्रमी मताने पाठवले ते उदयनराजे भोसले आपल्या सगळं मतदार राजाचा आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने उदयनराजे भोसलेंना या ठिकाणी शब्द देतो की भाडव्या खोऱ्यांना विक्रमी मतदान हे फक्त आणि फक्त उदयनराजे भोसलेंना मिळेल आणि त्या पद्धतीचा इतिहास या ठिकाणी करला जाईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी देतो आहे. निवडणुका आहेत, प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. समोर उमेदवार कोण हे अनेक दिवसापासून आपण बघत होतो. निवडणुकीच्या वेळेला सांगितलं की ही जागा आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडली गेली. परत सांगितलं गेलं की ही आता पार्टी भाजपच्या माध्यमातून लढवली जाणार आहे. उमेदवार कोण याच्या बाबतीमधली चर्चा होती. आमचे सहकारी पुरुषोत्तमजी जाधव यांना आता भाजपमधून ही जागा सुटत नाही म्हणता शिवसेनेची जागा मिळते म्हटल्यानंतर ते शिवसेनेत गेले. 2 वेळा प्रामाणिकपणाने लढाई करणारा हा कार्यकर्ता पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेला आश्वासन दिलं त्यावेळेला प्रवेश करता झाला आणि अचानक शिवसेनेचा सुद्धा उमेदवार बदलला गेला. मला शंका आली की भाजपला सुद्धा या ठिकाणी उदयनराजेंच्या विरोधामध्ये लढण्याची विश्वास नव्हता म्हणून ही जागा शिवसेनेला देत असताना शिवसेनेला सुद्धा अशा प्रकारचा योग्य उमेदवार मिळत नव्हता. त्या ठिकाणी उदयनराजेंचा विजय हा निश्चित झाला अशा प्रकारचा विश्वास
या सातारा जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य जनतेमध्ये या ठिकाणी या ठिकाणी अपेक्षित झाला. लढाई आहे. काल परवापर्यंत एकमेकांच्या बाबतीमध्ये औरंगजेबाची उपमा देणारी शिवसेना, हिटलराची उपमा देणारी शिवसेना, देशामध्ये हुकुमशाही चालली अशा प्रकारची टीका करणारी शिवसेना, अचानकपणाने युती मजबूत करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला लागली. कारण त्यांना कल्पना होती या देशामध्ये चित्र बदलायला लागलेलं आहे, या राज्यामध्ये एक चित्र बदलायला लागलेलं आहे. भाजपचे बाले किल्ले असलेले चार राज्यामध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, या चार राज्यामध्ये सुद्धा 15 वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता होती, पण सामान्य जनतेने मनामध्ये आणल्यानंतर इतिहास झाला. आणि या चार राज्यामधल्या 3 राज्यामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचे 2 खासदार सुद्धा नव्हते, त्या ठिकाणी सत्ता देण्याचा इतिहास सर्वसामान्य जनतेने या देशामध्ये करून दाखवण्याचा प्रयत्न केला. मोदींची लाट उसळायला लागली. एक एक राज्य आपल्या हक्काची निघून जातात म्हटल्यानंतर मग कुठेतरी आपल्या पक्षाच्या बरोबर असलेल्या सर्व मित्र पक्षाला जवळ करण्याची उपमा आणि प्रयत्न सुरू झाले. त्या देशामध्ये 2/3 बहुमत फक्त आणि फक्त या देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या असलेल्या या लाटेच्या मध्ये निर्माण झालं. राज्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीचा निर्णय झाला. अपवाद फक्त सातारा जिल्हा होता, कारण तो अपवाद एवढ्यासाठी होता की तो सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा, शरद पवारांचा आणि उदयनराजेंच्या राष्ट्रवादीच्या विचाराचा होता. काय बोलले माहितीये का बाप काय? मी त्या दिवशी जाहीर सभेमध्ये बोललो, तिथे फक्त एकच आहे मोदीचा पेढा, आणि आता सातारा जिल्हा झालाय उदयनराजेवर वेडा. तरुणामध्ये पण क्रेज आहे, कारण 350 वर्ष ज्यांनी इतिहास केला त्या छत्रपतीचे ते वारसदार आहे. खरं म्हणलं तर दिवाकर रावते आले होते, ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही राजकारण आणि समाजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या विचारातूनच केलं. माझा प्रश्न साधा त्यांना होता, तुम्ही सांगितलं होतं की उदयनराजे उमेदवार असतील तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाने उदयनराजेंना बिनविरोध करण्याचा इतिहास घडवावा, हे वाक्य तुमचं होतं. आणि तुमच्या पक्षाने उदयनराजेंच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करण्याचा ज्यावेळा निर्णय घेतला, त्याच वेळेला महाराष्ट्रामधून या युतीला उच्चाटन करण्याचा निर्णय उदयनराजेंच्या साक्षीने महाराष्ट्राची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण बोलता एक आणि करताय. आज उदयनराजेंची प्रचार सभा होते, निवडणुका 2 माध्यमातून आहे. मी विकासावर बोलणार नाही, पण आपल्याला सर्वांना साक्ष आहे की रस्ते असतील, पाणी असतील, वसना वागण्याच्या योजना असतील, प्रचंड प्रमाणात कामं गेल्या 10 वर्षामध्ये आपण विकासाचा डोंगर इथं उभा केला. गावांनी मागायचा आणि आम्ही द्यायचा एवढ्या प्रकारचा निर्णय आपण करून दाखवला. पण आजची निवडणूक जी आहे ही निवडणूक आता विकासावरच्या पेक्षा देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या अस्तित्वाची लढाईची आहे. काल परवापर्यंत एकमेकावर शिव्या घालणारे, काल परवापर्यंत एकमेकावर टीका करणारे मुख्यमंत्री म्हणायचा वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात ही आमची औलाद. राज ठाकरे म्हणतात हे कुठूनही बघा, उगा असतो त्याला जॅकेट घातल्यानंतर कसा असतो असा त्यांनी उल्लेख केला. मी नाही केला,
पण त्यांनी जबड्यात हात घालण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेला तो लागला. शिवसेनाने तर एवढे उपमा दिल्या अमित शहांना, नरेंद्र मोदींना, त्याची गिनती नव्हती. पण सत्ता सुरवत नसते, त्यांना कळून आलेला की महाराष्ट्रातली जनता सुद्धा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता आता पेटून उठलेली आहे, आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आता हा बदल आम्हाला करायचा आहे, आणि म्हणून आपण एकत्र झालो नाही तर आपले राहिलेले उमेदवार सुद्धा निवडून येणार नाही ही चिंता झाली, म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न केला. तर मी आज तुमच्या साक्षीने तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतोय, होय तुम्ही किती एकत्र आला तरी सातारा जिल्ह्यामध्ये फक्त उदय राजाची धावा चालणार आहे, उदय राजेच आम्हाला पण बघायचं आहे. मला कळलं एवढी घाबरले त्यात एका युवराजाचा रोड शो होणार आहे. रोड शो होऊन द्याच, उदयनराजेंचा रोड शो कसा असतो मग दाखवू आम्ही. म्हणजे लोकप्रियता बघूया. साधा शिवाजी महाराजांचा तुम्हाला स्मारक बांधता आलं नाही, त्या शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता, ते स्मारक तुम्हाला बांधता आलं नाही. बंधून लढाई जी आमची आहे, ही लढाई ज्या पक्षाचे उमेदवार तुमच्या समोर येणार आहे, त्या पक्षाचं या असलेल्या देशामध्ये जे काही वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधाची लढाई आहे. आणि ती आज जर आम्ही लढलो नाही, आज जर आम्ही यशस्वी झालो नाही, मग सर्व समाजाची लोक असतील, मुस्लिम समाजाचे असतील, मागासवर्गीयांचे असतील, हिंदू धर्माचे असतील, सर्वांना आपापसात लढवून या लोकांनी सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहिलं. विकासाचं स्वप्न एका बाजूला राहिलं आणि विकासाच्या व्यतिरिक्त जाती धर्माच्या भिंती उभा करण्याचं या ठिकाणी पाप या लोकांनी केलं. जरा ट्रक जरा थांबला तरी चालेल, ट्रक जरा थांबून द्या, मला एक कळत आहे. काय 5 वर्षामध्ये आपण देशामध्ये पाहिलं, महागाई आम्ही काढून देणार नाही, स्वस्ताही करू, महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली, गॅस सिलेंडर बाकीचे सगळे सगळे अशा प्रकारची प्रश्न आणि एवढ्या प्रकारचा हे प्रश्न वाढवून ठेवले, महागाई एवढी वाढली की सामान्य माणसाला आपला आर्थिक बजेट त्या ठिकाणी कोलमडून गेला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात न्याय घेऊ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या पण न्याय मिळाला नाही. कर्ज माफी केली तर शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारची सवय लागेल आणि ही सवय आम्हाला करून द्यायची नाही, त्यांच्या मेहनतीला कुठे न्याय द्यायचा, अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा करून फक्त आपल्याला 6,000 रुपये कर्ज माफी केली. अरे धरून समोर आहे, बेरोजगारी वाढली. मागच्या वेळेला अहवाल आला 3.5 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नाही, कारखाने बंद पडले, उद्योग धंदे बंद पडले, कारण यांची जी भूमिका होती की हुकुमशाहीची आपल्या पद्धतीने जीएसटी लावला, नोटाबंदी केली, लोकांचा पैसा आपल्याकडे घ्यायचा, उद्योगपतीचा पैसा आपल्याकडे घ्यायचा, तिजोरी भरायची आणि त्या तिजोरीतले पैसे केंद्रातल्या कॅबिनेटची मंजुरी न घेता 1,00,000 कोटी कुठे वाटले गेले ते अजूनही लोकांना कळले नाही. कधीतरी आम्हाला चीड आली पाहिजे, लोकशाही आम्ही ठेवली, त्या लोकशाहीमधून एक कोणशा जन्माला आला, तो इतका जन्माला मोठा आला की त्यांची पालंमुळं आता या गल्लीबोळामध्ये आणि आपल्या असलेल्या गावागावामध्ये यायला लागली. पैसे टाकायचे, निवडणुका जिंकायच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या लोकशाहीला एक घरा घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, आणि म्हणून ही लढाई फक्त आणि फक्त उदयनराजेंची असलेली ही लढाई एवढी तत्वाची आहे. नंतर लोक दहशत आहे, अरे लोकांसाठी दहशत करतो म्हणून धंदाचे आहे. काल इथे पाणी सोडव म्हणून सांगितलं आंबवड्याला, लोक फोन करून करून थकले, पाणी सोडता का ठराव झाला पाहिजे, मग ती पाळी सुटली पाहिजे. कालच तक्रार केली उदयनराजेंकडे,
अवलं ते पाणी नाही आम्हाला, तेवढं पाणी सुटलं तर तेवढं टंचाई जाईल. लावला लगेच फोन अधिकाऱ्याने, म्हणलं काय अडचण आहे, उद्या सोडतो. ही दशा नाही, ही दशा पाहिजे सामान्य लोकांसाठी. दशा प्रश्न मांडणं मोठे हो, आणि तुमच्या नेत्यांचे काय दशा येत. यमाय देवी यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज माझ्या व ह्या मतदारसंघातल्या अत्यंत लाडक्या आमदारांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आमच्या दोघांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभारही मानतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मित्रांनी या मतदारसंघाचे आमदार शशिकांत शिंदे, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शिवाजीरावजी माडिक, तालुक्याचे सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई फाळके, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर तावरे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर होळ, आमचे जवळचे मित्र राजू काका, माझे मित्र श्रीमंत दादा धांजुर्ने, नेहमीच पहिल्यापासून माझी साथ देणारे आणि माजी शिक्षण आणि अर्थ खात्याचे सभापती सुनील तात्या काटकर, थोरल्या बहिणीसारख्या असलेल्या सुरेखाताई पाटील, माझे जवळचे मित्र आणि घरातले असणारे सावराजी फाळके, ॲडव्होकेट पी सी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, राष्ट्रवादीचे संघटक अंकुशराव जाधव, संजय साळुंके, युवकांचे अध्यक्ष राहुल साबळे, ज्येष्ठ नेते गुलाबभाई इनामदार, आमचे मित्र धर्माप्पा जगदाळे, माझे मित्र जयवंतराव पवार, आणि नेहमीच महिलांची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या गीतांजलीताई कदम, शिवाजीराव साळुंके, आप्पासाहेब चव्हाण, सुनील चव्हाण, दत्ताजीराव गाडगे, रवींद्र माने, आनंदराव माने, शरद भोसले, मकरंद भोसले, संजय कुलकर्णी, धनंजय भोसले, आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस
आणि सर्व मित्र पक्षांचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, आणि आपण सर्व लोकशाहीतले राजे आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, नुकतंच माझ्या अगोदर आमचे मित्र शशिकांतजींनी अत्यंत तळमळीनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने जी तळमळीन ज्या तळमळीन त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं ह्याला म्हणतात तळमळ. आपल्याला माहित आहे की ही लोकशाही आहे. पहिल्यांदा काय ह्या निवडणुकीला आपण सामोरे जात नाहीये. जेव्हापासून लोकशाही स्थापित झाली ह्या संपूर्ण देशामध्ये तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला घटनेनुसार दर 5 वर्षानंतर निवडणुका ह्या अटळ असतात आणि अनेक निवडणुका त्या काळापासून आजपर्यंत पार पडल्या आपण सर्वांनी पाहिल्या. त्यावेळेस सुरुवातीच्या निवडणुका जे आता वडीलधारी मंडळी त्यांनी पाहिल्या त्यावेळेस आमचा किंवा शशिकांत शिंदेचा किंवा जे तरुण आहेत आमचा जन्म देखील झाला नव्हता. त्यानंतर जेव्हा आमचा जन्म झाला त्यावेळेसपासून काही प्रमाणात आम्ही निवडणुका बघितल्या पण आम्ही त्यावर सज्ञान नव्हतो. पण ज्यावेळेसपासून आम्ही सज्ञान झालो आणि आम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला म्हणजे ज्यावेळेसपासून आम्ही परिपक्व झालो आणि आम्हाला जसं कळतंय त्या ठिकाणी जे तरुण आहेत जे त्यात शशिकांत शिंदे सुद्धा आहेत आम्हाला सर्वांना जेव्हापासून कळतंय तेव्हापासून मला एक प्रश्न मलाच नाही सगळ्यांना एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ठीक आहे निवडणुका झाल्या ना कधी ह्यांची सत्ता आली कधी त्यांची सत्ता आली पण नेमकं 5 वर्षापूर्वी आणि ह्या अगोदरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आणि ह्या त्या 5 वर्षात नेमका फरक काय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे. फार मोठा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. मगाशी जे मी म्हणालो पुन्हा त्या विषयाकडे मी येतोय. आमदार साहेबांनी तळमळीने त्यांचं मत व्यक्त केलं. असंच 5 वर्षापूर्वी मन की बातच्या माध्यमातनं अत्यंत तळमळीने बेंबीच्या देठापासून फार घरवरून येऊन एवढा अभिनय तर मी मला वाटत नाही मी कधी पाहिला असेल. एवढे आश्वासनं दिले की ज्याचं नाव ते आणि मग एवढ्या स्मित आवाजात आम्हाला जर एकदा संधी दिली तर आम्ही खऱ्या अर्थाने तळ हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपू. गोळी भाबडी लोकशाहीतले राजे
काय करणार? कारण जागतिक पातळीवरचा जो सर्वे झाला होता त्या अनुसार जे सर्व जगात जे 4-5 ज्या संस्था आहेत त्यांचे सर्वे मान्य आहेत, त्यापैकी न्यूयॉर्क टाइम्सचा सर्वे जो झाला होता त्यानुसार 2022 साली आपला हा भारत देश जगातलं सर्वात तरुण राष्ट्र असणार आहे असं त्यावेळेस त्यांनी संपूर्ण त्यांचे सर्वेचा ते भाकीत केलं. आणि मग एका दिवसातच एवढ्या तरुणांची संख्या वाढू शकत नाही, त्यामुळे आज सुद्धा 5 वर्षापूर्वी सुद्धा तरुणांची संख्या मोठी होती. आणि मग मन की बातच्या माध्यमातून तरुणांच्या मनात हात घातला. 2 कोटी तरुणांना दरवर्षी आम्ही त्यांच्या हाताला काम दिलं. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करून आणि असे अनेक आश्वासन दिले जे मला आठवत नाही ते तर सोडूनच द्या, जे दिलेले आश्वासन त्यांना देखील आठवत नाही ही वस्तुस्थिती. हे का दिले गेले? का? तर त्यांना तुमचं वैचारिक मत याची गरज नव्हती, याची आवश्यकता नव्हती, यांना फक्त तुमचं मतपेटीद्वारे किंवा बटन दाबून तुमचं फक्त मत पाहिजे होतं, सत्तेत येण्याकरता मत पाहिजे होतं. तुमचं वैचारिक मत त्याची किंमत त्यांनी केली नाही. पण आज या तळमळीनी आमचे मित्र शशिकांत शिंदेनी या ठिकाणी सांगितलं, आम्हाला तुमच्या मतदानांची त्या मताची जे आवश्यकताचं आहेच महत्व आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या वैचारिक मताची आम्हाला कदर करतो आणि ते महत्वाचं आमच्या दृष्टिकोनात आहे. आणि मग मोठ्या प्रमाणावरती बहुमत त्यांना तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे त्यांना मिळालं आणि त्या क्षणी तळागाळातल्या लोकांबद्दल जे लोक हे लोक बोलत होते त्या तळागाळातल्या लोकांबद्दल सोयप्रमाणे विसर पडला. गेले 4-5 वर्षाचा जर आपण संपूर्ण त्यांचा संपूर्ण कारोबार पाहिला तर आपल्याला दिसून येईल काय केलं, काय करता आलं असत आणि काय केलं. मला सुद्धा वाटलं होतं एवढं मोठ्या प्रमाणातील बहुमत मिळाल्यानंतर सगळं व्यवस्थित सगळं आखणी करून सगळं व्यवस्थित करता आलं असत गरीब संपूर्ण व्यवस्था केली असते. पहिनी केलं काय? ज्या गांधीजींनी पंचायत राजची संकल्पना मांडली, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली कि जोपर्यंत आपण सत्ता स्थाना ही शेवटच्या गावापर्यंत पोच देत नाही तोपर्यंत खऱ्या त्यांनी लोकशाही ही प्रक्रिया राबवली जाणार नाही. आणि म्हणून तर ह्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या अस्तित्वात आल्या, म्हणूनच ग्रामीण भागाचा विकास झाला, प्रगती झाली. आणि यांनी काय केलं?
बहुमत मिळालं, अहंकार माजला, अहंकार एवढा माजला की त्यांनी फक्त एकच त्यांच्या मनात विचार आला की काय नाही आता सगळ्याचा विस्तार पडला. ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल तळमळीनी बोललं आत्मीयतेने ते बोलायचे आणि हलक्या आवाजात पार आम्ही असं करू तसं करू करणार करेंगे आणि एकदम भाषा एकदमच बदलली आणि मग त्याच तळागाळातल्या लोकांना ह्या 4-5.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त गाळा घालण्याचं पाप ह्या लोकांनी केलं. अरे मी समजू शकतो त्या ठिकाणी माणसं होतात चुका होता पण ह्या लोकांमध्ये एवढा अहंकार माजला होता त्यांनी कदा एक एवढे मोठे त्यांनी जे निर्णय एका व्यक्तीने घेतले एक क्षणभर विचार नाही केला की देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल. सगळ्या वेगवेगळ्या पक्षातले जे प्रमुख आहेत त्यांना खर तर त्यांनी एकत्रित बैठक बोलायला हवी होती की आपण असं जर केलं तर काय होईल. प्रथा आहे लोकशाहीतली आणि त्यातनं जर मार्ग एक चांगला मार्ग लोकहिताचा मार्ग आणि एक निर्णय निघतो. पण अहंकार एवढा माजला भाषा अशी बदलली आणि यांचे अहंकार असा आणि यांची भाषा अशी बदलली विनम्र बनत नाहीच आणि मग काय मी सांगल ती पूर्व दिशा मी करल तो कायदा. ही लोकशाही ही तुमच्या मनची बात हे तुम्ही लोकांना ह्याच्यामुळे लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले काय झालं संपूर्ण सगळं ठप्प झालं. तरुणांना 2 कोटी वर्षाला काम देण्याचं बाजूला राहिलं पण मात्र तुम्ही जे कामावर होते ते बेकार करून टाकले. करोडो लोक व्यापार ठप्प कृषी प्रधान देश शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय नाही घेतला काही नाही आत्महत्या एवढ्या झाल्या की रेकॉर्ड दुर्दैवाने रेकॉर्ड कुठल्याही बाबतीत झालेलं चांगलं एखाद्या चांगल्या बाबतीत ह्या बाबतीत रेकॉर्ड दुःख नाही शर्म वाटते अक्षरशः. तरी देखील ह्या सर्व सगळ्या लोकांनी राज्य पातळीवरचे सगळ्या लोकांनी सगळ्या सर्व यांनी सगळ्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही सत्तेत आहात आम्ही नाही देश पातळीची असंच सगळ्यांनी सांगितलं पण आता तरी कुठंतरी आपण ते केलं पाहिजे बदललं हे कायदे बदलले पाहिजे नाहीतर म्हणजे अनर्थ होईल. त्यामुळे तुम्ही सांगू नका आम्हाला ही भाषा कोण तुम्ही आणि मग लोकांच्या हिताचा विचार चुक असताना माहीत असताना देखील अजूनही समर्थन करतात आहे ह्याच्या एवढी दुर्दैवी बाब असू शकत नाही. आणि समर्थन कुठल्या लेवलला नेलंय कुठल्या लेवलला त्या काळात ईस्ट इंडिया कंपनी सारखी एक व्यापाराचा हेतू घेऊन त्या देशामध्ये आली एक आणि एक असं भासवलं की आमच्याशिवाय तुमची कोणी काळजी घेऊ शकणार नाही आणि असं तसं सगळे परत त्या देशाचे संपूर्ण एवढा विशाल शक्तिशाली देशाचे सगळे लोक
परत त्यांच्या ह्याला बळी पडले, गुलाम झाले वस्तुस्थितीत. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एक विचार दिला, सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केलं आणि काय विचार दिला, तर हे राज्य, हे राष्ट्र, हे सगळं हे तुमचं आहे, असा काय मोठा विचार दिला नव्हता. अहो हे सगळं तुमचंच आहे, लोकशाहीतले तुम्ही राजे आहात, हे तुमचं आहे. पण आज सुद्धा त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी होती, आज काय तीच अवस्था, नावापुरती लोकशाही, पण खऱ्या अर्थाने हुकुमशाही चालली आहे. ठराविक लोक ह्या देशाची, हे देश विकला ह्या लोकांनी. राष्ट्राची संपत्ती म्हणजे जे गॅस असतो, जे ऑइल असत, जे काय जे राष्ट्राची संपत्ती आहे, ही तुम्ही तुमच्या, जसं ईस्ट इंडिया कंपनीनी दिलं तसं तुम्ही एकाला अंबानींना, त्यांचा कोण अदानीला हे दिलं, अजून कोणाला हे दिलं. आज ह्या लोकांकडे पैसे आले कुठून? जरूर त्यांनी सगळ्यांनी प्रगती करावी, प्रगती जरूर करावी, पण आज मला सांगा, आज त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की देशाचं जेवढं बजेट आहे त्या बजेटच्या कित्येक पटीने यांची संपत्तीत वाढ झाली. हे मूडभर लोक आज हे देश विकत घेऊ शकतात, म्हणजे तुम्ही आम्ही गुलामच झालो. आपल्याच ह्या देशामध्ये एकदा ईस्ट इंडिया कंपनी होती, आता ही बिझनेस इंडिया कंपनी आहे. त्याच्यासारखी अजून काय दुर्दैवी बाब असू शकते? मन की बात, ही मन की बात त्यावेळेस करत नव्हते, हे धन की बात करते. धन, पैसा किती दिवस पुरणार आहे? हा तुमचा आहे, हे सगळं आहे ते तुमचं आहे. आणि त्यामुळं आज हे झालं, उद्या इथन नदी कुठली आहे दादी तुम्हाला? उद्या त्याचा पण करार होईल. आणि जी आता तरुणांची फॅशन झाली ना असं, त्यामुळे तुमचं जे बिल येणार आहे आयडिया किंवा वोडाफोन जे काय असेल बीएसएनएलच, ते बिल नंतर येणार. पण त्या तिथून ती नदी वाहते, त्या नदी बरोबर तिथं नदी काठे सुद्धा तुम्ही जर सेल्फी घेतला तर त्यांना पहिले पैसे भरावे लागणार आहे. पाणी तर लांबच नाही, काय चाललंय काय? अहो शासन, शासन म्हणजे काय? तुम्ही शासन आहात. सगळे त्या सभागृहात जाऊ शकत नाही, म्हणून एक लोकशाहीत एक व्यवस्था म्हणून राज्य पातळीवरची एक व्यवस्था म्हणून तुम्ही लोक आमदार म्हणून निवडून देता, केंद्रात खासदार म्हणून निवडून देता. अजून काही नाही, आम्ही तुमचे फक्त प्रतिनिधित्व करतो. आणि हे संपूर्ण आहे ते तुमच्यामुळे आहे. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना मन की बात त्यांनी त्यांचा तुमच्या त्या माध्यमातून विश्वासघात केला. लहानपणी असताना मला आठवत आहे कोणतरी असं सांगायचं, तळ राख राखतो तो थोडं पाणी जागतो, ठीक आहे ताण लागते थोडस आपण घेतो स्वाभाविक. अहो यांनी तळच गायब केलं तर पाणी शिल्लक ठेवणार नाही, आता काय करायचं? चुना घ्यायचा. आणि आपण नाही यांना पाणी, मी आता बरं झालं एका दिवशी म्हणलं, आयडिया चांगली, माझ्याकडे स्कीम अशा भरपूर असतात. सुनील पुढे, सुनील तात्या, सुनील तात्या,
आपल्या चुनेच्या फॅक्टरीचं काम कुठपर्यंत झालंय? आपल्याला मोठं उद्योजक बनायचं. आज कमवायचे दिवस आहेत. सगळ्यांना चुना आता डिमांडमध्ये आहे. कारण की आज सगळे तुम्ही चुना घ्या आणि ह्या संपूर्ण लोकांना द्या ज्यांनी विश्वासघात केलाय, आणि त्यांना बोंबल्याला लावा, त्यांना पाणी पाजा आणि चांगल्या लोकांना सत्तेत आणा. त्यांच्याकडं बोट दाखवलं त्याचा असा अर्थ नाही. एक लक्षात घ्या, तीन बोट माझ्याकडं पण आहे. मी पण त्यातलाच आहे. आता फक्त तिकडं नाही असं काय मेहरबानी करून असं सरकू इतर काढू नका. काय सगळं ओके होतंय. तुम्ही साथ असल्यानंतर काय हो खऱ्या अर्थाने. आज मला सांगा, राग येतो काय ना. मी आज आपण ठीक आहे, चेष्टेचा भाग सोडून द्या. आज आपण सज्ञान आहोत. काय करणार मला सांगा. ही बोल बसली आज शाळेत आहे. कोण ना कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचं नातू नातवंड आहे. आज ही खेळण्याचं वय. आज त्यांचं ते परिपक्व नाही, मॅच्युरिटी नाही. आज ते निर्णय घेऊ शकतात. मी जे बोलते किंवा शशिकांतजी शिंदे जे बोलले आपण जे समजू शकतो, जे परिस्थिती आहे काय त्यांना कळू शकते. आपण त्याच्या वयात असतो, आपल्याला कळायला असतं. आज त्यांची जबाबदारी आपल्यावरती आहे. केवळ तुमच्या कुटुंबाचे कुटुंबातले आहेत म्हणून नाही, हे आज या देशाच्या आज जरी ते तर आहेच, पण उद्या देशाचा भविष्य काळ आहे. असे अर्थ एक कुटुंब एकत्र केले की एक गाव होतं, आणि एक गाव एकत्र केले की एक तालुका, आणि एक तालुके एकत्र केले की एक जिल्हा, अनेक जिल्हे एकत्र केले की एक राज्य, अनेक राज्य एकत्र केले की एक देश. आणि त्यामुळं आज हा देशाची परिस्थिती ह्या त्यांना संपूर्ण बहुमत आपण दिलं, त्यांनी अशी विद्रूप अशी अवस्था करून ठेवली आहे. संपूर्ण काय सांगेल, दुरावस्था तर सौम्य शब्द झाला. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आणून ह्या देशाला आणून ठेवले. आज आपल्याला त्यातनं सावध हा देश पहिलं तर ह्या ह्याच्यातनं आपल्याला सावरण्यातच आता 4-5 वर्ष जाणार, आणि त्यातनं मग झेप घ्यायची आहे. आणि झेप प्रगतीच्या दिशेने, झेप ह्या देशाला एक शक्तिशाली महासत्तेकडे न्यायची, आपल्याला नेण्याकरता आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला घ्यायची आहे. आणि त्या हिशोबाने आपण विचार करणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने ज्या ज्या जे छत्रपती शिवाजी महाराजांना तर स्वराज्याची संकल्पना होती ती साकार होईल. तरच खऱ्या अर्थाने ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आयुष प्राणाची आहुती दिली त्यांना कुठेतरी आपण जे आपण त्यांना अभिप्रेत असं काहीतरी घडलं, आणि ज्यांनी स्वतःची देशाकरता बलिदान दिलं, काय काय तरुणां मायापेक्षा किंबहुना त्यांचं काहीतरी लग्नसुद्धा झालं नाही, असे त्यांनी कुटुंबाची कशाची पर्वा न करता शहीद झाले, अशा लोकांना खऱ्या त्यांनी श्रद्धांजली आपण व्हावं, व्हायल्यासारखं होईल. आणि जे कोण म्हणतात ना, मला एकदा पत्रकारांनी विचारलं, तुम्हाला असं वाटत नाही का नीरू फुलेच्या टोन मध्ये विचारू नका. नीरू फुले माझा एकदम चांगला आहे, माझा आवडता ऍक्टर आहे. लाट आहे आता ए म्हणलं लहानपणापासून फक्त एकच लाट मला माहित आहे. ती कुठली माहित आहे का? म्हणलं कुठली? एकच लाट आपल्याला माहित आहे, समुद्राची लाट. लाट त्याची लाट अहो या लोकांनी तुमलेला ह्यांची लाट आहे. ह्यांची लाट नाही, ह्यांनी 5 वर्षात जर काय केलं असेल तर ह्या देशातल्या लोकांचा विश्वासघात केला. आणि या देशात लाट नाही, ह्या देशाला लाट
ल आता तेच लाट न आता द्या आणि त्यांना आणि यांना सत्तेवर काय तर रायमिंग काय आणा नाही हो तर काय नाही महान कसलं काय स्कीम काढू नका त्याला तर तिकडनं परत काहीतरी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स घेतील काय कसलं काय आणि बरं वाटलं या ठिकाणी चिलेवाडी आणि नागेवाडींनी जे गाव आहे पाणी फाउंडेशन करता त्यांनी सहभागी झाले. जसं टाकेवाडीला पहिलं प्रथम त्यांनी योग श्रमदानाचं जे काय केलं आणि त्यांना मोठं पारितोषिक मिळालं त्याच्यामुळं गावाला त्या संपूर्ण CSR किंवा इकडनं तिकडनं परत गावाच्या प्रगतीसाठी फंड्स मिळाले. असंच ह्या गावांसाठी सुद्धा निश्चितपणे फंड्स मिळवून देण्याकरता आमदार साहेब मी आम्ही प्रयत्नशील राहू. एक या ठिकाणी जो जी गुजरवाडीची जी खिंड आहे त्याचा जी फोडण्याचं हे काम आहे तर त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी निर्माण होईल. खरं हे तुम्ही आम्हाला का सांगितलं ज्यांना तुम्ही दिलं त्यांनी आजपर्यंत काय केलं फोडाफोडीच केली ते काम त्यांना त्यांनी केलं नाही आजपर्यंत. थांब आतापासून आपण दोघ जण फोडाफोडी मेहरबानी करा आता फोडाफोडी आपल्यात होऊन देऊ नका विचारात होऊन देऊ नका आणि मग एकत्रितपणे जाऊन ती फोडाफोडी करू रस्ता एकदम सुरळीत करू जेणेकरून मला तुमच्याकडे यायला कमी वेळात मी येऊ शकेन तुम्ही माझ्याकडे कमी वेळात येऊ शकाल की त्याच्या मागचा हा मतीचा अर्थ आहे. त्याचा अर्थ की तुम्हाला मी जास्तीत जास्त येऊन छळणार आहे तो छळ तुम्ही सहन करावा. बौद्धिक छळ तर आहेतच मानसिक छळ म्हणजे आपलं ह्या होऊन ते तर चालणारच पण खऱ्या अर्थाने मनापासून तुमच्यावरती कालही प्रेम केलं आजही आणि भविष्यकाळात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आम्ही दोघं कधी केव्हाही आपण सांगा 24 तास 365 कधी केव्हाही आपल्या सेवेशी आपण आम्ही हजर आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि ह्या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल व्यक्तिशः माझ्या वतीने आणि आमदार साहेबांच्या आणि सर्व मान्यवरांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद. सगळ्यांनी त्याला 2 मिनिटं बसायचे खाली आदरणीय.